नमस्कार, मी शरद, तुमचं शरद पाटील रेसिपीमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पद्धतीने अगदी घरच्या घरी एक करीची रेसिपी करणार आहोत. करायला तर खूपच सोपी आणि चवीला तर खूपच भन्नाट अशी एक करी तयार होते. जर तुम्ही माझ्या चॅनल प्रथमच पाहत असा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा. चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका बाउलमध्ये 5 उकडलेले अंडे घ्यायचे आहेत. आता अंड्यांवरती 1/2 चमचा इतकी हळद ऍड करायची, त्याचबरोबर 1/2 चमचा इतकी लाल तिखट. एका चमचच्या साहाय्याने छान पैकी एकजीव करून द्या. मसाल्यांची कोटिंग चांगल्या प्रकारे आपल्या अंड्यांवरती झाली पाहिजे. चांगल्या प्रकारे मसाल्यांची कोटिंग झालेली आहे. आता मी बाउल साईडला ठेवून देतोय. आता मी दुसऱ्या बाउलमध्ये 4 मोठे चमचे इतके दही ऍड करतोय. दही ऍड करून झाले की यामध्ये थोडेसे मसाले ऍड करायचे आहेत. 1/2 चमच इतकी हळद, 1 चमच इतकी लाल तिखट, 1 चमच इतकी धने पावडर, 1 चमच इतका गरम मसाला. आता हे सर्व जिनस एका स्पूनच्या सहाय्याने एकजीव करून घ्या. हे बघा, दही आपल्याला फेटून या प्रकारे स्मूथ करून द्यायची आहे. आता हा मसाले दही मी साईडला ठेवून देतोय. आता मी लो फ्लेमवरती एक पॅन तापवून घेतलेला आहे. आपल्याला इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. पॅन तापला की पॅनमध्ये 1 मोठा चमच इतका तेल ऍड करायचं. तेल छानपैकी गरम होऊन द्या. तेल गरम झालेलं आहे. आता तेलामध्ये आपण जे मसाल्याने कोट केलेले अंडे ते टाकून द्यायचे आहेत. अंडे आता आपल्याला गोल्डन असे फ्राय करून घ्यायचे आहेत लो फ्लेमवरती. हे बघा, अवघ्या 2 मिनिटात तुम्ही पाहू शकता अंडे आपले छानपैकी गोल्डन ब्राऊन असे झालेले आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करून देतोय आणि आता अंडे मी एका प्लेटमध्ये काढून घेतोय. आता मी हाय फ्लेमवरती एक पॅन तापवून घेतलेला आहे. पॅन तापला गेला की पॅनमध्ये 3 मोठे चमचे इतका तेल ऍड करून द्यायचं आहे. तेल छानपैकी गरम होऊन द्या. तेल तापला गेला आहे तर तेलामध्ये ऍड करतोय 1 चमच इतके जिरे, त्याचप्रमाणे 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. एकदा मिक्स आउट करून द्या. हे बघा, जिरे या प्रकारे तडतडले गेले की यामध्ये ऍड करायचं आहे. 2 मीडियम साईजचे कांदे जे की आपण बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदे आता आपल्याला छानपैकी हाय फ्लेमवरती गोल्डन ब्राऊन असे फ्राय करून घ्यायचे आहेत. हे बघा, कांदा छानपैकी 5 ते 6 मिनिटं परतल्याने छानपैकी गोल्डन ब्राऊन असं झालेलं आहे. आता मी आपल्या मिश्रणामध्ये ऍड करतोय 1 चमच इतका मीठ, तसेच 2 चमच इतके अद्रक लसूण पेस्ट. तुम्ही त्या अद्रक आणि लसूण क्रश करून देखील घेऊ शकता. आता मी गॅसची फ्लेम एकदम स्लो करून देतोय. आता लो फ्लेमवरती आपल्याला 2 मिनिटं हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. छानपैकी आपलं सर्व मिश्रण परतून घ्या. हे बघा, छानपैकी 2 मिनिटं आपलं मिश्रण मी चालवून घेतलेलं आहे. आता मी आपल्या मिश्रणामध्ये ऍड करतोय 3 टोमॅटोची प्युरी. साधारण 5 टेबलस्पून इतके टोमॅटोची प्युरी घ्यायची आपल्याला, 5 मोठे चम्मच. छानपैकी आता 2 मिनिटांसाठी परतून घ्या. हे बघा, 2 मिनिटं मी छानपैकी आपल्या टोमॅटोची प्युरी परतवून घेतलेली आहे. आता मी आपल्या मिश्रणामध्ये ऍड करतोय मसाला दही, जे की आपण आधीच बनवून घेतलेले आहे. थोडस कट राहिलंय ते मी चमच्याच्या साहाय्याने टाकून देतोय. आता आपल्याला मसाला दही 3 मिनिटांसाठी एकजीव करायचे आहे. जोपर्यंत आपलं मिश्रण तेल सोडत नाही तोपर्यंत मिश्रण आपल्याला हा लो फ्लेमवरती याच प्रकारे चालवत राहायचं आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता 3 मिनिटांसाठी मी छानपैकी मिश्रण परतवून घेतलेलं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता आपल्या मिश्रणाने सर्व तेल हा स्प्रेड करायला सुरुवात केलेला आहे. आता या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम करून द्यायची आहे. आता मी आपल्या मिश्रणामध्ये ऍड करतोय 1 ग्लास इतका गरम पाणी. छानपैकी मिक्स करून द्या. आता ग्रेव्ही ही मीडियम फ्लेमवरती लीडने कव्हर करून देऊन 5 मिनिटांसाठी कुक करून घ्यायची आहे. ग्रेव्ही कुक होण्यासाठी ठेवून मला साधारण 5 मिनिटं झालेली आहेत.
आता मी लीट काढून देतोय। वाव, खूपच मस्त असं ग्रेव्ही मधून सुगंध सुटलेला आहे। आता मी ग्रेव्ही मध्ये एक चमच इतकी कसुरी मेथी छान अशी चुरगळून टाकणार आहे, जेणेकरून कसुरी मेथीचा स्वाद आपल्या ग्रेव्ही मध्ये छानपैकी उतरला जातो। छानपैकी एकजीव करून द्या। हे बघा, कसुरी मेथी चांगल्या प्रकारे मी एकजीव करून घेतलेली आहे। आता मी आपल्या ग्रेव्ही मध्ये ऍड करतोय फ्राई केलेले अंडे। अंड्यांना सर्वप्रथम आपल्याला चाकूच्या मदतीने या प्रकारे कट करून घ्यायचे आहेत। या प्रकारे मी सर्व अंड्यांना दोन कट मारत जाणार आहे, जेणेकरून अंडे हे ग्रेव्ही छान प्रकारे सोक करून घेतील। हे बघा, सर्व अंडे ऍड करून झालेले आहेत। एकदा मिक्स आउट करून द्या। एक मसाला तयार झालेला आहे। आता मी गॅस फ्लेम बंद करून देतोय। त्याचप्रमाणे तुम्ही ग्रेव्हीची थिकनेस ही तुमच्या आवडीनुसार गडद किंवा पातळ ठेवू शकता। मी थोडीशी पातळसर अशी ग्रेव्ही केलेली आहे। आता मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल एक मसाला सर्व करून दाखवतोय। सो रेस्टॉरंट स्टाईल एक मसाला रेडी झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा। जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, आणि जर अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून घ्या, आणि बाजूला जे बेल आयकन आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व अशी पेशांचे मनपूर्वक आभार।